आजच्या घडीला OBCच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचे नेते जनतेला दिशाभूल करण्याचं काम करत आहे. जे काही निकाल सुप्रीम कोर्टाकडून आलेले आहे ते केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे ही सगळी अडचण निर्माण झालेली. तोच केंद्र सरकार पार्लिमेंटमध्ये सांगतो की आमच्याकडे एम्पिरिकल डाटा ग्रामविकासच्या कामासाठी जे ते वापरत आहे ते 97% हे परफेक्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सांगताय की हे डाट्याच्या आधारावर OBCची जनसंख्या निश्चित करता येत नाही. म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातल्या राजकीय आरक्षण संपलं पाहिजे ही भूमिका ते घेत आहे. भारतीय जनता पक्षाला आठवण करून देतोय की जेव्हा या देशामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय हे VP सिंगच्या सरकार असताना घेण्यात येत होता तेव्हा ABVP भारतीय जनता पक्ष त्यांचे संघटन हे OBCच्या आरक्षण नको मंडल आयोग नको या भूमिकेत होते. शेवटी निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जे घटनात्मक दुरुस्ती झाली त्याला पण चॅलेंज करण्याचं काम छुप्या मार्गांनी भाजपनेच केला होता. शेवटी सुप्रीम कोर्टाने त्या घटना दुरुस्तीला मान्यता दिली आणि काय अटी टाकली ते अट होती की क्रिमी लेअरच्या आधारावर सरसकट देऊ नका आणि इंदिरा जयसिंगच्या केसमध्ये 50%ची मर्यादा टाकून हे सगळे आरक्षण देण्यात आले होते. आजच्या घडीला जी लोक हे कोर्ट कचेऱ्याचा डाव खेळताय त्याच्यामागे भारतीय जनता पक्षाचीच लोक आहे. भाजपचा एजेंडा हे गोलवलकर गुरुजीच्या बंच ऑफ थॉटमध्ये ते शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब या आरक्षणाला पण विरोध करताय. ते पण रद्द झालं पाहिजे ही भूमिका संघाची आहे. आम्हाला वाटते दुटप्पी भूमिका भाजपची आहे. एक ठिकाणी लोकांना कोर्टात पाठवायचा सुप्रीम कोर्टामध्ये चुकीची माहिती द्यायची आणि अडचण निर्माण करायचा हे खेळ भाजपने बंद केलं पाहिजे. आम्ही MBA सरकारातले सर्व घटक एकमत आहोत बिगेर आरक्षण महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ नये त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने प्रस्ताव पारित केलेला आहे. चीफ सेक्रेटरीला सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी निवडणूक आयोगाकडे ही माहिती दिली पाहिजे. निश्चित रूपाने शेवटी निवडणुका घेत असताना अधिकारी कर्मचारी लॉ अँड ऑर्डर हा विषय असतो. आम्हाला भीती आहे जर 27% आरक्षणशिवाय OBCच्या आरक्षणशिवाय या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकताय. शेवटी लोकशाहीमध्ये बंदुका दाखवून भीती निर्माण करून निवडणुका होऊ शकत नाही. आम्हाला वाटते की जर ही निवडणुका बिन आरक्षण झाली तर महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते. जेव्हा ते आम्हाला विचारतील ही माहिती पण निवडणूक आयोगाला देऊ. पण हे जे आरक्षण आहे 27% OBCच्या त्याबाबतीत जे कायदा आम्ही केलेला आहे ते 9 राज्यात आहे. आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे तर आम्ही त्याचा आदर करू. आयोगाला पैसे देण्याची तयारी आहे. जवळपास 400 कोटी रुपये खर्च येते. पुरवणी मागण्यामध्ये ते मागणी करून घेऊ आणि 3 महिन्याच्या आत ते डाटा तयार करू. जोपर्यंत डाटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणूक पुढे ढकललं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आमच्या पक्षाची आहे. आम्हाला वाटते की ती भूमिका निवडणूक आयोग लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन बघून ते स्वीकार करतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.